आपण आता कल्याणमध्ये हा खेळ या ठिकाणी आयोजित केलेला आहे, म्हणजे या दोन वहिनींपैकी कोणत्या वहिनी पैठणी जिंकणार ते काही वेळात स्पष्ट होणार. समोर एक रिंग ठेवलेली आहे, त्यामध्ये चेंडू आहेत. विशिष्ट अंतरावरून वहिनी म्हणजे दोन्ही वहिनींना 10-10 संधी मिळणार आणि एका चेंडूच्या सहाय्याने त्या रिंगमध्ये असलेले चेंडू जास्तीत जास्त बाहेर गेले पाहिजेत. बघूया कोणाचा नेम अचूक जास्तीत जास्त गुणसंख्या करतो. ज्या वहिनींची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या रिंगमध्ये कमी चेंडू राहणं म्हणजे जिंकणं असं आहे. चला तुमच्यापासून सुरुवात करूया वहिनी. चला एक पहिला चेंडू तुम्ही घ्या. एक, दोन, दोन, थांबा थांबा थांबा, तीन. ओ चला तीन, एक ही गुणसंख्या आहे एक. थांबा तुम्ही पुढचा चेंडू. एक टाका, तीन आणि इकडे तीन, इथे तीन चेंडू आहेत. गुणसंख्या आहे 1-0. चला वहिनी घ्या. एक एक चेंडू आहे वहिनी, जर अचूक एक जर लागला तर कदाचित गुणसंख्या बदलू शकते, पण सगळ्यात शेवटचा चेंडू आधी तुम्ही मारा. हे बघा, एक चेंडू जर बाहेर गेला तर बरोबरी होईल, दोन गेले तर जिंकू शकाल. चला शेवटचा चेंडू. या खेळामध्ये या दोन वहिनी सहभागी झाल्या. बिग बाजार यांच्याकडनं या दोघींनाही प्रत्येकी 3000 रुपयाचं गिफ्ट वाउचर दिवाळी सेलिब्रेशनसाठी. अभिनंदन. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या मोरे वहिनी. मोरे वहिनींना झी मराठीकडून ही भेट असते. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. योगीधाम कल्याण मध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपला.